हॅरी पॉटर आणि परीस बाय जे के रोलिंग, मराठी अनुवाद मंजुषा आंबळेकर. प्रकरण पहिला. पहिले, जीवानिशी वाचलेला मुलगा. प्रिव्ही ड्राईव्हच्या 4 नंबरच्या घरात राहणारी मिस्टर आणि मिसेस डर्सली मोठ्या गर्वानं सांगायची की आम्ही तर बाबा अगदी साधी सरळ माणसं आहोत. नाकासमोर पाहून चालणारे हे लोक कधी काळी एखाद्या गूढ चमत्कारिक बाबतीत अडकतील असं कुण्याच्या मनातही आलं नसतं, कारण अशा विचित्र गोष्टींपासून हे लोक नेहमी 4 हात लांब बच राहत. मिस्टर डस्ली हे ग्रिनिंग्स नावाच्या कंपनीचे डायरेक्टर होते. ही कंपनी ड्रिल्स बनवायची. मिस्टर डस्ली चांगले धष्टपुष्ट होते आणि त्यांना जणू काही मान नावाचा अवयवच नव्हता, मात्र त्यांच्या मिशा चांगल्याच भरगस होत्या. मिसेस डस्ली ह्या सोनेरी भुरकट केसवाल्या हडकुळ्या बाई होत्या आणि त्यांना त्यांची मान मात्र इतर बायकांच्या मानानं चांगली दुप्पट लांबलचक होती. पण ही लंबुळकी मान त्यांच्या भलतीच उपयोगी पडायची, कारण बागेच्या कुंपणापलीकडं डोकावून पाहणं आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या हालचालींवर वेध्यासारखी बारीक नजर ठेवणं यातच त्या आपला बरासचा वेळ घालवत असायच्या. त्यांना एक लहान मुलगा होता, त्याचं नाव होतं डडली. त्याच्या बाबतीत मिस्टर आणि मिसेस डर्सलींचं असं मत होतं की इतका गुणी बाळ अख्ख्या जगात शोधूनसुद्धा सापडणार नाही. जे जे हवं ते सगळं त्यांच्याकडे होतं, पण त्यांच्या आयुष्यात एक गुपित होतं. ते गुपित लोकांना कळेल की काय अशी धास्ती त्यांना सदैव वाटायची. पॉटर कुटुंबांबद्दल कुणाला जर कळलं तर काय होईल याचा साधा विचारही त्यांना सहन व्हायचा नाही. मिसेस पॉटर ही मिसेस डस्लींची सख्खी बहीण होती, पण गेल्या कित्येक वर्षापासून त्या एकमेकींना भेटल्यासुद्धा नव्हत्या. खरं सांगायचं तर आपल्याला कुणीही बहीण भावंड नाहीत असंच मिसेस डस्ली सर्वांना सांगायच्या, कारण त्यांची बहीण आणि तिचा तू रिकाम टेकडा नवरा हे दोघंही डर्सली कुटुंबियांपेक्षा कितीतरी वेगळे होते. पॉटर नवरा बायको यदा कदाचित आपल्या गल्लीत जरी डोकावली तर आपले शेजारी काय म्हणतील या नुसत्या कल्पनेनेही डर्सली जोडप्यांचा थरकाप उडायचा. पॉटर दाम्पत्याला एक लहान मुलगा आहे हे खरं तर डर्सली मंडळींना माहीत होतं, पण तो काळा की गोरा हे त्यांनी कधीच पाहिलं नव्हतं. पॉटर दाम्पत्यापासून लांब राहण्याची बरीच कारण मिस्टर आणि मिसेस डर्सलींकडे होती. त्यांपैकी एक कारण म्हणजे हा मुलगा. या असल्या पुरवठ्यासोबत आपल्या डडलीनं मिसळावं हे डस्ली मंडळींना मुळीच मान्य नव्हतं. आपली ही गोष्ट सुरू होती एका आळसटल्या कंटाळवाण्या मंगळवारच्या सकाळपासून. त्या सकाळी मिस्टर आणि मिसेस डर्सली झोपेतून जागे झाली. बाहेर आभाळ चांगलंच दाटणार होतं आणि अशाच वेळी संपूर्ण देशात थोड्याच वेळात चमत्कारिक आणि गूढ घटना घडणार हा याचा कुणाला थांगपत्ता नव्हता. ऑफिसला जाण्यासाठी तयार असलेल्या मिस्टर डस्लींनी कसलंच गाणं गुणगुणत आपला सर्वात बंडल टाय बाहेर काढला. तिकडे मिसेस डर्सली अखंड पचपच करत इकडच्या तिकडच्या गप्पा ठोकत होत्या. एकीकडे त्यांच्या तोंडाची टकळी चालू होती तर दुसरीकडं प्रचंड दगा करणाऱ्या डडलीला उंच खुर्चीत कोंबण्याकरता त्या अक्षरशः पैलवानसारखी झटपट करत होत्या. त्याच सुमाराला भुरक्या रंगाचं एक मोठं घोळ पंख फडफडवत त्यांच्या खिडकीजवळ उडत गेल्याचं त्यांच्या ध्यानातही आलं नाही. 8:30 मिस्टर डर्सलींनी त्यांची ब्रेफकेस उचलली. आपल्या बायकोचा गाल फुफटला. डडलीचा पापा घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला, पण त्यांना ते शक्यच झालं नाही, कारण डडली त्यावेळी जाम वैतागलेला असल्यामुळे तो त्याचं खाणं भिंतीवर फेकत होता. डांबरट कुठला. घरातून बाहेर पडता पडता मिस्टर डस्ली लाडानं म्हणाले. आपल्या कारमध्ये बसून ते 4 नंबरच्या पोर्शमधून बाहेर पडले. रस्त्याच्या वळणावर डस्लींनी पहिली चमत्कार गोष्ट दिसली. नकाशा वाचत असलेलं मांजर. डर्सलींचा एक क्षणभर स्वतःच्या डोळ्यांवरच विश्वास बसेना. मग डोकं झटकून त्यांनी पुन्हा एकदा रोखून पाहिलं. एक भुरकट मांजर प्रिव्हिट ड्राईव्हच्या वळणावर उभी होती खरी, पण नकाशा काही कुठं दिसत नव्हता. छे, आपल्याला डोक्यात तरी कसले अजब विचार येत असतात. कदाचित झगझगीत प्रकाशामुळे त्यांना भासही झालेला असू शकतो. मिस्टर डर्सलींनी डोळे मिसकावले आणि त्या मांजरीकडे पुन्हा रोखून पाहिलं, तर त्या मांजरीनंही त्यांच्याकडे रोखून पाहिलं. वळणावर वळून रस्त्यावर आपल्या आल्यावर मिस्टर डस्लींनी आरशातून मागच्या मांजरीकडे पाहिलं. ती मांजर आता चक्क प्रिव्ही ड्राईव्ह असं लिहिलेला साईनबोर्ड वाचत होती. नाही नाही, ती त्या साईनबोर्डकडे पाहत होती. काहीतरीच काय, मांजर ना नकाशा पाहू शकतात ना साईनबोर्ड वाचू शकतात. मिस्टर डस्लींनी खांदे उडवले आणि त्या मांजरीचा विषय याच डोक्यातून झटकून टाकला. शहराकडे जायला लागताना त्यांच्या डोक्यात एक विषय सोडून दुसरं काहीही नव्हतं. ते फक्त ड्रिलच्या एका मोठ्या ऑर्डरचा विचार करत होती. ती ऑर्डर त्याच दिवशी मिळेल अशी आशा त्यांना वाटत होती. पण शहराच्या जवळ पोचता पोचता त्यांना असं काही दिसलं की त्यांच्या डोक्यातल्या तो ड्रिलचा विचार कुठल्या कुठं पळून गेला. रोज सकाळसारखेच ते ट्रॅफिक जाममध्ये अडकून पडले.
तेव्हा त्यांच्या अचानक लक्षात आलं की आज कितीतरी लोक चित्र विचित्र पोशाख घालून फिरत होते. जिकडं पाहावं तिकडे जगे घातलेले लोक दिसत होते. असले चमत्कारी कपडे घालून फिरणारे लोक मिस्टर डस्लीनाक मुळीच आवडायचे नाहीत. आजकालची ही तरुण पोरं किती विचित्र कपडे घालत असतात. त्यांच्या मनात आलं की ही तसलीच एक मूर्ख नवीन फॅशन असणार. मग आपल्या बोटांनी स्टेअरिंग व्हीलवर ताल धरून तबला वाजवायला लागली आणि तितक्याच त्यांची नजर जवळच उभ्या असलेल्या विचित्र लोकांच्या घोळक्यावर पडली. ते लोक रोमांचित होऊन एकमेकांशी कुजबुजत होते. त्यांच्यापैकी दोघं जण तर अजिबात तरुण नव्हते हे पाहून मिस्टर डस्लिनच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. अरे, त्या माणसांचं वय तर माझ्यापेक्षाही जास्त असायला पाहिजे आणि तसला तो हिरवट रंगाचा जगा घालून फिरताना त्याला लाज कशी वाटत नाही, ही हिंमत. पण मग मिस्टर डस्लिनना असं वाटून गेलं की ह्या सगळ्याचा संबंध एखाद्या आचरट गोष्टीशी असला पाहिजे. कदाचित हे लोक कशासाठी तरी वर्गणी गोळा करत असतील. हां, असंच असलं पाहिजे. ट्रॅफिक पुन्हा सुरू झालं आणि काही मिनिटातच मिस्टर डस्ली कंपनीच्या कार पार्किंगमध्ये जाऊन पोचले आणि मग त्यांचं सगळं पुन्हा लक्ष एकदा त्या ड्रिलच्या ऑर्डरमध्ये गुंतून गेलो. मिस्टर डस्ली 9व्या मजल्यावरच्या त्यांच्या ऑफिसात नेहमीच खिडकीकडं पाठ करून बसायचे. ते तसं करत नसते तर त्या दिवशी ड्रिलवर लक्ष केंद्रित करणं त्यांना जड गेलं असतं. भर दुपारी वेगानं उडणारी घुबडं काही त्यांनी पाहिली नाहीत, पण खाली रस्त्यावर उभी असलेली माणसं त्या घुबडांकडे चकित होऊन पाहत होती. एका पाठोपाठ एक अशी कितीतरी घुबडं जेव्हा तिथून उडत गेली तेव्हा लोक त्यांच्याकडे बोट दाखवत डोळे फाडफाडून बघतच बसली होती. त्यांच्यापैकी कितीतरी जणांनी तर कधी आयुष्यात रात्रीसुद्धा घुबड पाहिलेलं नव्हतं. पण आपल्या मिस्टर डस्लिनची दुपार तरी नेहमीसारखीच पार पडली होती. त्यांच्या विश्वात घुबडांचा मागमूसही नव्हता. त्यांनी 5 जणांना झापडलं, कित्येक आवश्यक फोन कॉल्स केले आणि ते फोनवरही डाफरतच होते. लंच टाईम होईपर्यंत तरी ते नेहमीसारखेच चांगल्या मूडमध्ये होते. जेवणाच्या वेळी त्यांच्या मनात आलं की जरा पाय मोकळे करावेत आणि रस्त्यासमोरच्या बेकरीतून स्वतःकरता स्वीट ब्रेड आणावा. एव्हाना त्यांना जगा घालून फिरणाऱ्या त्या लोकांचा संपूर्णपणे विसर पडला होता. पण बेकरीकडे जात असताना ते पुन्हा एकदा त्या तसल्याच लोकांच्या घोळक्याजवळून गेले. त्यांच्या शेजारून चालताना मिस्टर डस्लिनने त्यांच्याकडे मारक्या म्हशीसारखं पाहिलं. का कुणास ठाऊक, पण त्या लोकांना पाहून ते काहीसे अस्वस्थ वाटत झाले होते. हेही लोक रोमांचित होऊन आपापसात कुजबजत होते. पण त्यांच्या हातात तर वर्गणी गोळा करण्याचा डबाही दिसत नव्हता. परत येताना मिस्टर डस्लिनच्या हातातल्या पिशवीत एक मोठा स्वीट ब्रेड होता आणि मग ते पुन्हा जेव्हा त्या विचित्र लोकांच्या जवळ आले तेव्हा त्या लोकांच्या बोलण्यातले काही शब्द त्यांच्या कानावर पडले. पॉटर मंडळी ना? होय होय, ते खरंय, मीही तेच ऐकलो. हो ना, त्यांचा मुलगा हॅरी. मिस्टर डस्लिनच्या पायातलं बळत सरलं. भीतीनं त्यांची अक्षरशः गाळण उडाली. त्या कुजबुजणाऱ्या लोकांना काहीतरी विचारण्याच्या इच्छेनं मिस्टर डस्लिनी त्यांच्याकडे वळून पाहिलं. पण मग असं न करण्यातच आपलं हित आहे असं समजून त्यांनी ओठांवर आलेले शब्द गिळून टाकले. त्यांनी धावतच रस्ता ओलांडला आणि ते घाई गडबडीनं आपल्या ऑफिसात शिरले. मला डिस्टर्ब करू नकोस असं आपल्या सेक्रेटरीवर खेकसत त्यांनी आपल्या घरचा नंबर डायल केला. पण तितक्यात त्यांचा विचारही बदलला. त्यांनी रिसिव्हर खाली ठेवला आणि ते त्यांच्या भरघोस मिशनवरून हात फिरवायला लागले. ते विचारात पडलेले होते. छे छे, हे तरी काय मूर्खपणा करायला निघाले होते? पॉटर आडनावाची माणसं काय कमी आहेत या जगात? ज्यांचे मुलाचं नाव हॅरी आहे असे पॉटर आडनावाचे कितीतरी लोक असतील अशी त्यांची खात्री होती. आणि मुळात आपल्या भारताचं नाव हॅरी आहे की नाही हेही त्यांना ठामपणे माहिती नव्हतं. त्यांनी कधी त्याचं तोंडही पाहिलेलं नव्हतं. त्याचं नाव हार्वे किंवा हेरॉल्डही असू शकलं असतं. उगाच मिसेस डर्सलींना काळजीत कशाला पाडायचं? एरवी आपल्या बहिणीचं नुसतं नाव जरी कानी पडलं तरी ती वैतागून जायची. आणि त्यात त्या बिचाऱ्या मिसेस डर्सलींना तरी काय दोष होता? त्यांची बहिणच जर अशी विचित्र होती पण तरीही जगा घालून फिरणारे लोक. त्या दुपारी ड्रिलवर लक्ष एकाग्र करायला त्यांना फारच कष्ट पडले. पण ते जेव्हा संध्याकाळी 5 वाजता ऑफिसमधून बाहेर पडले तेव्हा ते इतके गोंधळून गेलेले होते की गेटमधून बाहेर पडता क्षणीच त्या एका माणसाच्या अंगावर जाऊन आदळले. सॉरी, ते गडबडून म्हणाले, कारण त्यांची धडक लागून एक ठेंगणा वृद्ध माणूस धडपडत जवळपास कोलमडून पडतच होता. काही सेकंदानंतर मिस्टर डस्लिनच्या लक्षात आलं की त्याही माणसानं जांभळ्या रंगाचा जगा घातलेला होता. इतकी मोठी धडक बसली, जमिनीवर पडता पडता वाचला तरीही तो वृद्ध मनुष्य जराही रागवला नव्हता. त्याऐवजी त्याचा चेहरा आनंदानं फुललेला होता. तो आपल्या किनऱ्या आणि कापऱ्या आवाजात बोलायला लागला. त्याचा तो आवाज इतका विचित्र होता की आसपासचे लोक त्याच्याकडे रोखून पाहायला लागले. असू दे, काही हरकत नाही,
आज मला कशाचाच त्रास वाटत नाहीये, मजा करा, कारण आज सरतेशेवटी आज तुम्हाला माहीत आहे कोण नाहीसा झालेला आहे. आजचा दिवस इतका आनंदाचा आहे की तुमच्यासारख्या मगलूंनी सुद्धा आनंदानं नाचायला हवं. आणि मग त्या वृद्ध माणसानं मिस्टर डस्लिनच्या कंबरेला विळखा घालत त्यांना मिठी मारली आणि त्यानंतर तो तिथून निघून गेला. मिस्टर डस्ली जागच्या जागीच एखाद्या झाडासारखी खिळून उभी राहिली. एक अनोळखी माणसानं त्यांना मिठी मारली होती, इतकंच नाही तर त्यांना तो मगलूही म्हणाला होता. भले त्याचा अर्थ काही का असेना, पण त्यांच्या डोक्याची स्क्रू पुरते खिळखिळे झालेले होते. त्यांनी धावतच त्यांची कार गाठली आणि घराकडं सुसाट वेगानं निघाले. हे सगळं म्हणजे आपल्याला होणारं भास असतील असं त्यांना वाटलं होतं, जी त्यांना आजवर कधीही वाटलेली नव्हती, कारण कल्पनेच्या जगात भरकटणं त्यांना मुळीच पसंत नव्हतं. आपल्या घराच्या पोर्चमध्ये शिरता शिरता त्यांची सर्वप्रथम ज्या गोष्टीवर नजर पडली ती दृश्य पाहताच त्यांचं डोकं आणखीनच भरकट फिरलं. सकाळी सकाळी त्यांनी ज्या एक भुरकट मांजरीला पाहिलं होतं ती आता त्यांच्या बागेच्या कुंपणाच्या भिंतीवर बसलेली होती. ती मांजर सकाळचीच होती याबद्दल त्यांना बालंबाल खात्री होती, कारण त्याही मांजरीच्या डोळ्यांभोवती तशाच खुणा होत्या. शुक शुक, मिस्टर डस्ली ओरडले, पण मांजरीवर त्याचा ओरडण्याचा डिंब परिणाम झाला. त्याऐवजी तिनं मिस्टर डस्लींकडे मारक्या म्हशीसारखं पाहिलं. ते पाहून मिस्टर डस्ली चाटच पडले. सर्वसामान्य मांजर असं थोडंच वागतात, स्वतःला सावरत ते घरात शिरले. त्यांचा निश्चय अजूनही ठाम होता की ते त्यांच्या बायकोला या विषयावर काहीही सांगणार नाहीत. मिसेस डस्लींचा दिवस रोजच्यासारखाच छान पार पडलेला होता. रात्रीचं जेवण करताना त्यांनी आपल्या नवऱ्याला रसभरीत वर्णन करून सांगितलं की शेजारणीचं आणि तिच्या मुलीचं कसं पटत नाही आणि मी नाही करणार हे नवीन वाक्य डडली कसं शिकलं आहे. मिस्टर डस्लींनी रोजच्यासारखंच सहजपणे वावरण्याचा प्रयत्न केला. डडलीला झोपल्यानंतर ते मोकळे झाले आणि ड्रॉइंग रूममध्ये गेले, कारण त्यांनी रात्रीच्या बातम्या ऐकायची इच्छा होती. आणि शेवटी सगळीकडचे लोक सांगत आहेत की आज या देशातली घुबडं फारच चमत्कारिकपणे वागत होती. खरं तर एरवी घुबडं फक्त रात्री शिकार करतात आणि दिवसाच्या उजेडात क्वचितच कधीतरी दिसतात, पण आज सूर्य उगवल्यावर शेकडो घुबडं चारही दिशांनी घिरट्या घालताना दिसली. घुबडांनी अचानक आपली झोपेची वेळ का बदलली आहे याचा काहीच खुलासा तज्ज्ञांना करता आलेला नाही. बातमीपत्र वाचणाराही गालातल्या गालात हसत होता. फारच अजब आहे. आणि आता जिम मॅगविन हवामानविषयक समाचार सांगतील. जिम, आज रात्रीसुद्धा घुबडांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे काय? हॅलो टेड, हवामान तज्ज्ञ म्हणाला, मला त्याबद्दल तरी काही सांगता येणार नाही, पण आज केवळ घुबडच विचित्र वागत होती असं नाही बरं का? केंट, यॉर्कशायर आणि डंडीचे लोक मला फोन करून सांगत होते की काल ज्या पावसाची खात्री दिली होती त्याऐवजी आज आकाशातून उल्कावर्षाव झाला. बहुधा लोक बोनफायर नाईटचा सण साजरा लवकरच साजरा करायची घाई करत असावेत असं वाटतंय. मित्रांनो, हा सण पुढच्या आठवड्यात आहे खरंय तर, पण आज रात्री पाऊस नक्की पडणार आहे. मिस्टर डस्ली त्यांच्या खुर्चीवर बर्फाच्या गोळासारखी गारठून बसलेले होते. अख्ख्या ब्रिटनमध्ये उल्कावर्षा, भर दिवसा घुबडांचं उडणं, बघावं तिकडे झगा घातलेली रहस्यमय लोक आणि पॉटर पॉटर कुटुंबियांबद्दल कुजबूज. मिसेस डस्ली दोन कप चहा घेऊन ड्रॉइंग रूममध्ये आल्या. आता मात्र उशी काढणं भागच होतं. आपल्या बायकोला काही ना काहीतरी सांगणं गरजेचं होतं असं वाटून त्यांनी चाचरतच आपला घसा खाकरला आणि पेटून या राणी, अलीकडे तुझ्या त्या बहिणीची काही बातमी कळली का ग? त्यांच्या अंदाजाप्रमाणे मिसेस डस्ली दचकल्याच आणि त्यांना फनकाराही आला. एरवी मिसेस डस्लींनी बहिणी नसल्याचाच आव आणत ते आणत नाही त्या तिखट स्वरात म्हणाला, का? आजच्या बातम्यांमध्ये काहीतरी चमत्कार गोष्टी सांगत होते. मिस्टर डस्ली धास्तावल्या स्वरात म्हणाले, घुबडं उल्कापात असं काय आहे आणि शहरात सगळीकडे आज विचित्र प्रकारचे लोक फिरत होते. बरं मग, मिसेस डस्लींनी गुस्स्यातच विचारलं, तर मला वाटलं कदाचित कोण जाणे यदात कदाचित याचा संबंध त्या लोकांशी त्या प्रकारच्या लोकांशी तर नसेल ना. मिसेस डस्ली ओट आवळून चहा पित राहिल्या. मिस्टर डस्ली मनातल्या मनात विचार करत होते की त्यांच्या कानी आज स्पॉटर हे आडनाव पडलेलं असल्याचं सांगण्याची हिंमतच त्यांच्या अंगात आहे की नाही. आपल्या अंगात ती धमक नाही असा त्यांचा निर्णय अखेरीस त्यांच्या मनाशी आला. मग अगदी सहज बोलल्यासारखे ते म्हणाले, त्यांचा मुलगा तोही आपल्या डडली इतकाच असेल नाही का ग? मला वाटलं तो त्यांचा एवढाच असला पाहिजे, मिसेस डस्ली कुरडेपणानं म्हणाला. बाकी त्याचं नाव काय आहे? हॉवर्ड ना? हॅरी, माझ्या मते तो अत्यंत फालतू आणि बेकार सडकछाप नाव आहे. प्रश्नच नाही, मिस्टर डस्ली बोलले खरे, पण आता मात्र त्यांना जबरदस्त हातरात बसला आणि ते हातून खचायला लागले होते. अगदी बरोबर बोललीस, माझंही तेच मत आहे. मग ते दोघं झोपण्यासाठी वरच्या मजल्यावर गेल्यानंतर मिस्टर डस्ली
त्या विषयावर अवाक्षरही बोलले नाहीत. मिसेस डस्ली बाथरूममध्ये गेलेल्या असताना मिस्टर डस्ली चुपचाप बेडरूमच्या खिडकीपाशी गेले आणि त्यांनी समोरच्या बागेत वाकून पाहिलं. ती मांजर अजूनही तिथंच बसून होती. ती प्रिव्ही ड्राईव्हच्या वळणाकडं नजर लावून बसलेली होती, जणू काही कुणाची तरी वाट पाहत असावी तशी. हा सगळा त्यांचा मनाचा खेळ तर नव्हता ना की या सगळ्याचा इथं पॉटर परिवाराशी काही संबंध होता, आणि जर असलाच आणि त्यांचा त्या तसल्या परिवाराशी काही संबंध आहे हे कुणाला कळलं तर, आणि त्यांना ते सहनच होणार नाही हे नक्की होतं अगदी. मिस्टर आणि मिसेस डर्सली बिछाण्यावर आडवे झाले. मिसेस डर्सलींना ताबडतोड झोप लागली, पण मिस्टर डर्सली मात्र जागेच होते आणि मनातल्या मनात सगळ्या गोष्टींची उजळणीच करत होती जणू. झोप लागण्यापूर्वी त्यांच्या मनात दिलासा देणारा केवळ एकच विचार तरळला होता, तो म्हणजे पॉटर परिवाराचा त्या सगळ्याशी काही संबंध असलाच तरीही त्यात त्यांनी घाबरण्यासारखं काहीच काय नाही, कारण मुळात पॉटर कुटुंब त्यांच्याकडं आणि मिसेस डर्सलींकडं येईलच कशाला, कारण पॉटर दाम्पत्याला हे चांगलंच माहिती होतं की त्यांच्यासारख्या लोकांबाबत त्यांचं आणि पेटुनियाचं काम मत होतं काय मत होतं. त्यामुळे आता ह्या घडीला जे काही घडत असेल त्याच्यात मिस्टर आणि मिसेस डर्सली कसं काय भरू अडकू शकणार होते हे काही केल्या त्यांच्या लक्षात येत नव्हतं. त्यांनी जांभई दिली आणि कूस बदलली, या सगळ्याचा त्यांच्यावर काही परिणाम होऊ शकत नव्हता, पण त्यांचा तो अंदाज किती चुकीचा होता. मिस्टर डस्लींचा जरी डोळा लागलेला असला तरी बाहेर कुंपणाच्या भिंतीवर बसलेल्या मांजरीच्या डोळ्यांमध्ये झोपेचा मागमूसही नव्हता. ती अजूनही एखाद्या पुतळ्यासारखी निश्चलपणे उभी राहिलेली होती आणि प्रिव्ही ड्राईव्हच्या दूरवर दिसणाऱ्या फळणाकडं पापणीसुद्धा लावून देता टक लावून पाहत होती. बाजूच्या रस्त्यावर एक कारचा दरवाजा धडामदिशी लागला तरीही ती जागची हल्लीसुद्धा नाही. अगदी दोन घुबडं तिच्या डोक्यावरून उडत गेली तरीही तिच्यावर काहीही परिणाम झाला नाही. त्यानंतर जवळपास मध्यरात्रीच्या आसपासच ती मांजर आपली जागा सोडून उठली. ती मांजर ज्या वळण्यावर नजर लावून बसलेली होती तिथं माणूस प्रकटला. तो तिथं एक का अचानक आणि चुपचाप प्रकट झाला होता की पाहणाऱ्याला वाटव की हा जमिनीतून उगवला की काय. मांजरची शेपटी ताट झाली आणि तिचे डोळे बारीक झाले. अशा प्रकारचा माणूस यापूर्वी कधीही प्रिव्ही ड्राईव्हमध्ये डोकालाही नव्हता. तो माणूस सुंच किडकिलीत आणि खूप वयोवृद्ध होता. त्याच्या केसांच्या आणि दाढींच्या शुभ्रतेवरून त्याचा वयाचा अंदाज येत होता. त्याचे केस आणि त्याची धाडी दोन्हीही इतके लांब होते की तो आपल्या बेल्टमध्ये आरामात खोचून ठेवू शकतला असता. त्याला लांबल्याचं शाल पांघरलेली होती. त्याचा जांभळट रंगाचा जगा जमिनीवर सरसरत होता आणि त्याने उंच टाचेचे बक्कलवाले शूज घातलेले होते. अर्धचंद्राकृती चष्म्याकडून दिसणारे त्याचे निळे डोळे स्वच्छ तेजस्वी आणि चमकदार होते. त्याचं नाक धारदार लांब पण बागदार होतं. किमान ते दोनदा तरी मोडलं गेलं असावं. या माणसाचं नाव होतं अल्बस डंबलडोर. अल्बस डंबलडोरना बहुधा कल्पना नव्हती की जिथं त्यांच्या नावापासून बुटांपर्यंत कुठल्याही गोष्टीला पसंतीची पावती मिळू शकली नसती अशा एका रस्त्यावर त्यांनी नुकतंच पाऊल टाकलेलं आहे. काहीतरी शोधत असल्यासारखं त्यांनी आपल्या जगाच्या खिशात हात घालून चाचपून पाहिलो, पण आपल्याकडे कुणीतरी रोखून पाहतं आहे याची जाणीव तेवढ्यात त्यांना झाली, कारण त्यांनी अचानक त्या मांजरीकडे पाहिलं. ती रस्त्याच्या पलीकडून अजूनही त्यांच्याकडे स्टक लावून पाहत होती का कोण जाणे, पण त्या मांजरीला पाहून त्यांना आनंद झाला. ते हसले आणि हळूच म्हणाले, खरं म्हणजे मला कल्पना असायला हवी होती. ती जे वस्तू शोधत होती ती त्यांना आतल्या खिशात सापडली. ती एखाद्या चांदीच्या लायटरसारखी दिसत होती. त्यांनी तो उघडला आणि हवेत झटकत क्लिक केला. त्यासरशी रस्त्यावरच्या सर्वात जवळचा दिवा खटकन बंद झाला. मग त्यांनी पुन्हा क्लिक केलं. पुढचा दिवाही भिजला. दिवे बंद करण्याचं त्यांचं ते यंत्र त्यांनी बराच वेळ क्लिक केलं आणि मग थोड्याच वेळात रस्त्यावर फक्त दोन लहानसे प्रकाशबल तेवढे शिल्लक होते. लांबवर बसवलेल्या त्या मांजरीचे डोळे, ते डोळे त्यांच्याकडे पाहत होते. यावेळी जर का एखाद्या खिडकीतून डोकावून पाहिलं असतं तर मग भले ती तिखट नजर असलेली मिसेस डर्सली का असे ना, तरीही त्या व्यक्तीला खाली फुटपाथवर काय चाललं आहे याचा पत्तासुद्धा लागला नसता. दिवे विझवण्याचं आपलं यंत्र डंबलडोरांनी पुन्हा आपल्या जग्याच्या केशातून ठेवून दिलं आणि ते चार नंबर घराच्या दिशेनं रस्त्यावरून चालायला लागले. आणि मग ती मांजर जिथे कुंपणाच्या भिंतीवर बसलेली होती तिथं जाऊन ते तिच्या शेजारी बसले. त्यांनी त्या मांजरीकडे पाहिलंही नाही, पण काही क्षणांच्या नंतर ते तिच्याशी बोलायला लागले. प्रोफेसर मॅकॉनगल, तुम्ही इथं काय करता आहात? ते त्या मांजरीकडून पाहून असले, पण एव्हाना ती भुरकट रंगाची मांजर गायब झालेली होती.
मांजरीऐवजी एका दीर्घंबर स्त्रीकडे पाहून डंबलडोर हसत होते. ज्या प्रकारच्या खुणा त्या मांजरीच्या डोळ्यांभोवती होत्या त्याच आकाराचा चष्मा त्या स्त्रीनं घातलेला होता. त्यांनीही गडद हिरव्या रंगाचा झगा घातलेला होता. त्यांनी त्यांच्या केसांचा घट्ट अंबाळा बांधलेला होता. त्यांचा गोंधळ उडालेला होता हे त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्टपणे दिसत होतं. ती मांजर म्हणजे मीच असल्याचं तुम्ही कसं काय ओळखलं? त्यांनी विचारलं. प्रोफेसर मॅडम, कुठल्या मांजरीला कधीतरी इतकं ताटपणे बसलेलो मी आजवर पाहिलं नव्हतं. तुम्हाला जर दिवसभर असं विटेच्या भिंतीवर बसून राहायला लागलो असतो तर तुम्हीसुद्धा तसंच ताट बसले असता, प्रोफेसर मॅकॉनगल म्हणाल्या. दिवसभर? पण खरं तर तुम्हाला एक आनंद साजरा करता आला असताना मी इथं आलो तेव्हा वाटेत मला कितीतरी मेजवाना होताना दिसल्या आणि सोहळे साजरे होताना दिसले. प्रोफेसर मॅकॉनगल चिडून गुरगुरल्या. हो ना, सगळेजण सोहळे साजरे करत आहेत, त्या अस्वस्थपणे म्हणाल्या. खरं तर थोडीशी सावधगिरी बाळगायला असती तर शहाणपणाचं ठरलं असतं, पण नाही. इतका ऊत आलाय त्यांच्या उत्साहाला की मगलूंना पण काहीतरी विचित्र घडत असल्याचं कळलंय. त्यांच्या बातम्यांमध्ये ही पण बातमी होती. त्यांनी आपली बाट टसलीच्या अंधाऱ्या ड्रॉइंग रूमच्या दिशेनं झटक्यात उडवली. मी बातम्या ऐकल्या होत्या ना, घुबडांचे थवे उल्कापात हे लोक वाटतात तितके काही मूर्ख नाहीत. त्यांना कळणं अटळ होतं. केंटमध्ये उल्कापात, मी पैजेवर सांगते की डिडलेस डिगलचा उद्योग असणार. अकलेचा कांदा कुठला, त्याच्या ह्या टाळक्यात काडीची अक्कल असेल तर शपथ. तुम्ही त्यांना कसा काही दोष देऊ शकता? डंबलडोर काहीशा नरमाईनं म्हणाली. गेली 11 वर्षे उत्सव आणि आनंद साजरा करण्यासाठी काही संधी आणि निमित्तच त्यांना कळलं नव्हतं. मला माहीत आहे, प्रोफेसर मॅकगॉनगल चिडून म्हणाल्या. पण याचा अर्थ असं काहीसंही मूर्खासारखं वागणं फिरावं तर होत नाही ना. सरळ बेफिकीरपणे वागतायत हे लोक. साधे मगलूही लोकांचे कपडे घालायचंही भान राहिलं नाही त्यांना. कुशाल जखे उडवत भर दुपारी रस्त्यांवरून फिरतायत आणि अफवा पसरवत आहेत. मग त्यांनी डंबलडोरांकडे तीक्ष्ण तिरक्या नजरेनं पाहिलं. बहुधा ते काहीतरी बोलतील अशी अपेक्षा त्यांना असावी, पण त्यांनी काहीच प्रतिक्रिया न दिल्यानं त्या पुढे बोलत राहिल्या. ज्या दिवशी तुम्हाला माहीत आहे कोण अखेरीस नाहीसा झाला त्याच दिवशी आपल्याबद्दल मगलूंना कळलं असतं तर किती छान झालं असतं. नाही, मला वाटतं की तो खरोखरच नाहीसा झाला आहे, नाही का डंबलडोर? असं वाटतंय तरी, डंबलडोर म्हणाले. आपल्या बऱ्याच गोष्टींसाठी ईश्वराचे आभारच मानायला हवेत. तुम्ही लेमन सरबत घेणार आहात का? काय लेमन सरबत? हे एक मगलूंचं गोड पेय आहे, मला फार आवडतं. नको, आभार, प्रोफेसर मॅकॉनगल थंडपणे म्हणाल्या. जणू काही त्यांना सुचवायचं होतं की ही काय वेळ आहे की लेमन सरबत घ्यायची. मी म्हटलं त्याप्रमाणे जर तुम्हाला माहीत आहे कोण गायब झालेलं असेल तर. मॅडम, निदान तुमच्यासारख्या शहाण्या स्त्रीनं तरी त्याचं नावानं हक्क मारायला नको ना. हा, तुम्हाला माहीत आहे कोणचा अडाणीपणा सोडून द्या. आता गेल्या 11 वर्षांपासून मी लोकांनाही सांगून दमलोय की त्याचा उल्लेख त्याच्या खऱ्या नावानंच करावा, ओल्डेमॉर्ट. ते ऐकताच प्रोफेसर मॅकगॉनगल दसकून मागं सरकल्या, पण डंबलडोरकडे लेमन सरबत गुंतले होते. त्यांचं प्रोफेसर मॅकगॉनगलकडे लक्ष गेलं नाही, ते बोलतच होते. आपण जरी असंच तुम्हाला माहीत आहे कोण म्हणत राहिलो तर समजायलाही जड जातो. ओल्डेमॉर्टचं नाव घ्यायला घाबरायची काय गरज आहे असं मला वाटत नाही. तुम्ही घाबरत नाही हे मला माहीत आहे, प्रोफेसर मॅकगॉनगल म्हणाल्या, पण त्यांचा आवाज कौतुक मिश्रित गोंधळ स्पष्ट जाणवत होता. पण तुमची गोष्ट वेगळी आहे. सर्वांना माहीत आहे की जगात एकच व्यक्ती आहे की जो तो हात की जिला तो तुम्हाला माहीत आहे कोण. बरोबर, ओल्डेमॉर्ट टरकून असायचा. छे, तुम्ही उगीचच माझी इतकी स्तुती करत आहात, डंबलडोर शांतपणे म्हणाले. वॉल्डेमॉर्टकडे अशा काही शक्ती आहेत ज्या माझ्याकडे कधीच असू शकणार नाहीत. ते फक्त एवढ्याचसाठी की तुम्ही इतके थोर आहात की तुम्हाला त्या शक्तींचा कधीच उपयोग करायची इच्छा नाहीये, प्रोफेसर मॅकॉनगल म्हणाल्या. आज इथं इतका मिट्ट अंधार आहे हे माझं नशीबच म्हणायचं. मॅडम पॉम्फ्रिंना माझ्या नव्या मफलरची स्तुती केली होती, त्यानंतर आत्तापर्यंत मी इतका कधीच लाजलो नव्हतं. प्रोफेसर मॅकगॉनगलनी डंबलडोरांकडं रोखून पाहिलं आणि त्या म्हणाल्या, घुबडांचं तर बातच सोडा, पण आज त्यांच्यापेक्षा जास्त वेगानं अफवा उडत आहेत. लोक काय काय बोलताय ते तुम्हाला माहिती आहे का? मी ते की तो गायब झाला, त्याला सरतेशेवटी अडवलं तरी कुणी. असं वाटत होते की ज्या विषयावर बोलायची प्रोफेसर मॅकगॉनगलची कधीपासून तीव्र इच्छा होती त्या विषयावर त्यांनी शेवटी एकदाच छेडलं होतं. ज्या कारणानं त्यांचा अख्खा दिवस अशा अवघडून कुंपणाच्या भिंतीवर बसून राहिल्या होत्या त्यामागचं खुरं कारण त्यांना जाणून घ्यायचं होतं. आता त्या ज्याप्रकारे डोळ्यात प्राण एकटवून डंबलडोरांकडे पाहत होत्या तितकं रोखून त्यांनी त्या
मांजरीचं रूपात कधी त्यांच्याकडे पाहिलं होतं ना स्त्रीच्या. एक गोष्ट स्पष्ट होती की लोक काही का म्हणीनात, पण जोपर्यंत दस्तूर खुद्द डंबलडोर एक खरं असल्याचं सांगत नाही तोपर्यंत त्या त्यावर काही विश्वास ठेवणार नव्हत्या. मात्र त्यावेळी डंबलडोर आणखी एक लेमन सरबत बनवत होते, त्यामुळे त्यांनी प्रोफेसर मॅकॉनगलच्या प्रश्नांचं काहीच उत्तर दिलं नाही. प्रोफेसर मॅकॉनगल आपलं म्हणणं पुढे दामटत म्हणाल्या, लोक बोलतात की वाल्डेमॉर्ट काल रात्री गॉटरिक हॉलमध्ये पॉटर मंडळींना शोधत फिरत गेला होता. लिली आणि जेम्स पॉटर मारले गेले अशी पण अफवा पसरली आहे. डंबलडोरांनी मान तुकवली. प्रोफेसर मॅकॉनगलच्या तोंडून उसासा बाहेर पडला. लिली आणि जेम्स, माझा विश्वासच बसत नाही आहे. यावर विश्वास ठेवायची माझी इच्छाच होत नाही आहे. हो अल्बस, डंबलडोर पुढे सरकले आणि त्यांनी प्रोफेसर मॅकॉनगलांचा खांदा थोपटला. मला माहिती आहे, मला समजतं, इथे जड आवाजात म्हणाले. पुढे बोलताना प्रोफेसर मॅकॉनगलचा आवाज कापत होता. इतकंच नव्हे तर लोक असंही बोलत आहेत की वाल्डेमॉरटनं लिली जेम्सच्या मुलाला हॅरी पॉटरला मारण्याचा प्रयत्न केला होता, पण तो त्या लहानग्या बाळाला मारू शकला नाही. हे असं कसं घडलं आणि ते कुणालाही माहिती नाही आहे, पण लोक म्हणतायत की हॅरी पॉटरला मारू न शकल्यामुळे वाल्डेमॉरची सगळी शक्ती नाहीशी झाली आणि त्यामुळे तो नाहीसा झालेला आहे. त्यावर डंबलडोरांनी उदासपणे मान डोलावली. हे खरं आहे का? हे खरं आहे का? प्रोफेसर मॅकॉनगल चाचरत म्हणाला. त्यानं आजवर इतकं वाईट केलं आहे, इतक्या लोकांना ठार केलं आहे, आणि तरी तो एक लहानशा बाळाला मारू शकला नाही. मोठं आश्चर्यच आहे म्हणायचो. त्याला अडवलं तरी कुणी? हॅरी वाचला तरी कसा? आपण करून मला सांगा तरी. आपण फक्त अंदाजच लढवू शकतो, डंबलडोर म्हणाले. त्यामागचं खरं कारण कदाचित आपल्याला कधीच समजू शकणार नाही. प्रोफेसर मॅकगॉनगलनी आपला जाळीदार रुमाल बाहेर काढला आणि चष्म्याच्या खालून आपले डोळे टिपले. डंबलडोरांनी एक मोठा निश्वास टाकून आपल्या खिशातून एक सोनेरी घड्याळ बाहेर काढलं आणि त्यात किती वाजले आहेत हे निरखून पाहिलं. हे घड्याळ मोठं विलक्षणच होतं, कारण त्यात 12 काटे होते आणि आकडा मात्र एकही नव्हता. त्याऐवजी तिथं कडेला छोटे ग्रह फिरत होते, पण ते पाहून निदान डंबलडोरांच्या तरी ध्यानात आलं असावी, कारण त्यांनी ते घड्याळ पुन्हा आपल्या खिशात ठेवलं आणि म्हणाले, हॅग्रिडला उशीर झाला, अर्थात मी इथं येत असल्याचं त्यानंच तुम्हाला सांगितलं असावं. होय, प्रोफेसर मॅकॉनगल म्हणाल्या. आणि कुठेही न जाता इथंच का आला आहात हे तुम्ही मला सांगाल असं काही मला तरी वाटत नाही. मी हॅरीला त्याच्या मावशी काकांकडे सोडायला आलो आहे. त्याचे नातेवाईक म्हणावेत हेच लोक आता राहिले आहेत. तुम्हाला असं तर नाही ना म्हणायचं की जे लोक इथं राहत आहेत त्यांच्याबद्दल नाही ना बोलत तुम्ही? प्रोफेसर मॅकॉनगल किंचाळून 4 नंबरच्या घराकडे इशारा करत म्हणाल्या आणि त्या कुंपणाच्या भिंतीवरून उडी मारून खाली उतरल्या. डंबलडोर, असं तुम्ही नाही करू शकत. मी संपूर्ण दिवसभर या लोकांना पाहिलं आहे. आपल्यापेक्षा इतकी वेगळी असलेली आणखी 2 माणसं तुम्हाला जगात कुठं सापडणार नाही. आणि त्यांचा मुलगाही आहे, तो तर त्यांच्या आईला रस्ताभर लात मारत असताना मला दिसला होता. तो मिठाई खाण्याचा हट्ट करत होता आणि आपल्याला हॅरी पॉटर इथं घेऊन राहणार. त्याच्याकरता हीच एक सर्वात चांगली जागा आहे, डंबलडोर काहीशा करड्या स्वरात म्हणाले. तो थोडा मोठा झाला की त्याची मावशी काका त्याला सर्व काही समजावून सांगतील. मी त्यांच्या नावानं एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. चिठ्ठी? प्रोफेसर मॅकगॉनगल आता ओढल्या गेलेल्या आवाजात म्हणाल्या आणि मग त्या पुन्हा कुंपणाच्या भिंतीवर सोडून म्हणाल्या, डंबलडोर, तुम्ही एक चिठ्ठीतून सर्व काही समजावून सांगू शकाल असं तुम्हाला खरोखरच वाटतंय का? ह्या लोकांना हॅरीला कधीही समजून घेता येणार नाही. तो खूपच प्रसिद्ध होईल, जिकडं त्याचं नाव होईल. अगदी आजचा दिवस भविष्यात हॅरी पॉटर दिन म्हणून साजरा केला गेला तरी मला मुळीच नवल वाटणार नाही. हॅरीवरती कितीतरी पुस्तकं लिहिली जातील. आपल्या जगातल्या सर्व पुराबाळांच्या ओठांवर हॅरीचं नाव असेल. अगदी बरोबर बोललात. डंबलडोर आपल्या अर्धचंद्राकृती चष्म्याच्या वरून त्यांच्याकडे गंभीरपणे पाहत म्हणाले, कुठल्याही पोरग्याच्या डोक्यात हवा भरायला इतकी गोष्ट पुरेशी आहे. तो बोलायला आणि चालायलाही शिकायच्या आधी तो प्रसिद्ध होईल. तो ज्या गोष्टीसाठी इतका प्रसिद्ध होणार आहे की ती घटना त्याच्या लक्षात सुद्धा नसेल. तुम्हाला असं वाटत नाही का की तो जर का या सगळ्यापासून दूर वाढला तर जास्त बरं होईल म्हणून? हे सगळं पचवण्यात की त्याची तयारी तरी व्हायला हवी ना किमान? प्रोफेसर मॅकगॉनगलनी काहीतरी बोलण्याकरता आपलं तोंड उघडलं आणि मग का कोण जाणे त्यांनी आपला विचार गिळून टाकला आणि मग त्या म्हणाल्या, होय होय, तुम्ही तेच योग्य तेच बोलताय, पण डंबलडोर तो मुलगा इथं कसा येणार तरी कसा? आणि मग एकदम त्या डंबलडोरांच्या जग्याकडे निरखून पाहून लागल्या. जणू काही त्याखाली हॅरी गाढ झोपी गेलाय की काय असा संशय त्यांच्या मनात आला असावा. हॅग्रिड त्याला इकडे घेतून येतोय. तुम्हाला हे योग्य वाटतंय ना? हॅग्रिड इतकी मोठी जबाबदारी सोपवताय तुम्ही इतक्या महत्वाच्या कामाच्या बाबतीत तुम्ही त्याच्यावर विश्वास टाकताय.
हॅग्रिड माझा स्वतःपेक्षा जास्त हॅग्रिडवर माझा स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे, डंबलडोर म्हणाले. तो म्हणायचा वाईट नाही आहे असं म्हणत नाही मी, प्रोफेसर मॅकगोनगल नाकुशीन म्हणाला, पण तो थोडासा निष्काळजी आहे हे तुम्हाला मान्य करावंच लागेल. त्याला सवय आहे तसं वागायची. हा आवाज कसला? एक हलकासा गडगड असा आवाज आला आणि त्यांच्या सभोवतालची शांतता त्या आवाजानं भंग केली. तो आवाज हळूहळू वाढत गेला. त्यांनी रस्त्यावर वरखाली नीट बघून कुठून प्रकाश येतोय का ते पाहिलं आणि मग आवाज तेव्हा खूपच मोठा झाला. जेव्हा त्यांनी वरती आकाशाकडे पाहिलं, एक बलाढ्य मोटरसायकल हवेतून खाली उतरली आणि त्यांच्या समोर रस्त्यावर उभी येऊन राहिली. मोटारसायकल खूपच मोठी होती, पण तिच्यावर जो माणूस बसला होता त्याच्यापुढे ती अगदीच किरकोळ वाटत होती. सर्वसामान्य माणसापेक्षा तो दुप्पट उंच होता आणि कमीत कमी 5 फूट तगडा होता. तो अगदी जंगली माणूस वाटत होता, कारण केसाळ लांबसडक दाढी आड आणि डोक्यावरच्या केसांच्या जंजाळा आड त्यानं बहुतेकचा चेहरा झाकून गेलेला होता. त्याचे हात कचरापेटीच्या झाकण्या इतके मोठे होते आणि चांबडी बुटातले त्याचे पाय जणू काही बेंबी डॉल्फिनसारखे वाटत होते. ब्लँकेटमध्ये गुंडाळलेलं एक गाठोडं भरभक्कम ताकदवान हातांमध्ये होतं. हॅग्रीड, सुटकेचा निश्वास टाकत डंबलडोर म्हणाले, आलाच बाबा एकदाचा, आणि ही मोटरसायकल कुठं मिळाली तुला? उसनी घेतली डंबलडोर सर, मोटरसायकलवरून सावकाशपणे खाली उतरत हॅग्रीड म्हणाला. सिरियस ब्लॅकनं मला ही उसनी दिली आहे, मी त्याला घेऊन आलो आहे सर. काही अडचण नाही ना आली? नाही सर, घराचा तर जवळपास सत्यानाशच झाला होता, पण आसपासचे मगलू तिथं गोळा होण्यापूर्वीच मी त्याला सही सलामतपणे बाहेर काढून आणलं होतं. आम्ही ब्रिस्टलच्या वरून उडून मारताना त्याला झोप लागली. डंबलडोर आणि प्रोफेसर मॅकगोनगल पुढे वाकले आणि त्यांनी ब्लँकेटच्या काठोड्यात डोकावून पाहिलं. आत एक लहानसं बाळ होतं आणि ते गाळ झोपी गेलेलं होतं. त्याच्या डोक्यावरच्या दाट काळ्या केसांच्या लढीखाली विचित्र आकाराची एक खून होती. वीज कोसळली असावी असं काय वाटत होतं. इथंच की काय? प्रोफेसर मॅकगोनगल पुसपुसत्या आवाज स्वरात म्हणाल्या. होय, डंबलडोर म्हणाले, आता ही खून त्याच्या कपाळावर आयुष्यभर अशीच राहील. तुम्ही ज्या बाबतीत काही ना करू शकत का डंबलडोर? जर करू शकत असलो तर मीही केलं नसतं, कारण जखमीच्या खून खूपदा उपयोगी पडतात. माझ्या स्वतःच्याच डाव्या गुडघ्यावर एक खून आहे, अगदी लंडनच्या अंडरग्राऊंडचा उत्तम नकाशा जणू असो. माझ्याकडे दे त्याला हॅग्रीड. आपण आता वेळ न घालवता हे काम लवकरात लवकर करून टाकलं तर फार बरं होईल. डंबलडोरांनी हॅरीला आपल्या छातीशी धरलं आणि ते डस्लिनच्या घरांकडे वळाले. मी त्याला गुडबाय केलं तर चालेल ना? हो सर, हॅग्रीडनं विचारलं. त्यानं आपले भले मोठं केसांचं जंजाळ असलेलं एक डोकं हॅरीवर वाकवलं आणि मग केस बाजूला सारत हॅरी अगदी हळूवारपणे पापा घेतला. आणि मग अचानक हॅग्रीडच्या घशात एक असा काही आवाज बाहेर पडला की जणू काही एखाद्या जखमी कुत्रा विवळत असावा. श, प्रोफेसर मॅकॉनिकल दबक्या आवाजात त्याला दटावत म्हणाल्या, मगलू जागे होतील ना? सॉरी, हॅग्रीड हुंदके देत म्हणाला. मग त्यानं डाकाळलेला एक भला मोठा रुमाल बाहेर काढला आणि त्यात आपला चेहरा लपवला. पण मला ही सणच होत नाही आहे हो. लिली आणि जेम्स मरून गेलेले आहेत आणि बिचारा लहानक्या हॅरीला आता या मगलूंसोबत राहावं लागणार आहे. हो, खूप दुःख गोष्ट आहे हे खरं आहे, पण स्वतःला सावर हॅग्रीड, नाहीतर लोक पाहतील आपल्याला, प्रोफेसर मॅकगोनगल कुजबुजत्या आवाजात तटावत म्हणाल्या. तिकडं डंबलडोर बागेची भटकी भिंत ओलांडून समोरच्या दरवाजापर्यंत जाऊन पोचलेले होते. त्यावेळी प्रोफेसर मॅकगोनगल घाबरत हॅग्रीडच्या हातावर थोपटत होत्या. डंबलडोरांनी हॅरीला दारापुढच्या पायऱ्यांवर हळूच ठेवून दिलं. आपल्या जागेतून एक चिठ्ठी बाहेर काढली, ती हॅरीच्या ब्लँकेटमध्ये नीट जपून ठेवून दिली आणि मग ते त्या दोघांकडे परत आले. ते तिघंही चांगलं एक मिनिटभर तिथंच उभे राहिले आणि त्या छोट्याशा गाठोड्यांकडे एकटक पाहत राहिली. हॅग्रीडचे खांदे गदगद हलत होते, प्रोफेसर मॅकगोनगलच्या पापण्या फडफडत होत्या आणि एरवी डंबलडोरांच्या डोळ्यात जे पाणीदारपणा दिसायचा तो या क्षणी गायबच झालेला होता आणि त्यांचे डोळे निस्तेज दिसत होते. तर मग अखेरीस डंबलडोर म्हणाले, आता आपलं काम संपलेलं आहे, आता इथं रेंगाळण्याची काहीच आवश्यकता राहिलेली नाही, त्यामुळे आपण इथून निघून जावं आणि सोहळ्यात सहभागी व्हावं हे उत्तम. होय, हॅग्रीड दबक्या आवाजात म्हणाला, मी ही मोटरसायकल सिरियसला परत देऊन येतो. गुड नाईट प्रोफेसर मॅकगोनगल, प्रोफेसर डंबलडोर सर. आपल्या डोळ्यातून गळगळ वाहत असलेले अश्रू आपल्या बाहीला पुसत हॅग्रीड मोटरसायकलवर बसला आणि केक मारून त्यानं इंजिन सुरू केलं. मग त्याची मोटरसायकल जोरदार गडगडाटी आवाजासह हवेत उसळली आणि रात्रीच्या काळोखात दिसण्याशी झाली. प्रोफेसर मॅकगोनगल, तुमची आता लवकरच पुन्हा भेट होईल अशी आशा वाटते, डंबलडोर मान अलवत म्हणाले. त्यावर प्रोफेसर मॅकगोनगलनं आपलं नाक शिंकरलं. डंबलडोर वळले आणि रस्त्यावर चालायला लागले.
वळणावर जाऊन ते थांबले आणि मग त्यांनी आपले दिवे विझण्याचं चांदीचं यंत्र बाहेर काढलं. ते त्यांनी पुन्हा क्लिक केलं. त्याबरोबर प्रकाशाचे 12 गोलक वेगानं रस्त्यावरच्या दिव्यांकडे झोपावले आणि प्रिव्ही ड्राईव्हचा परिसर केशीर प्रकाशात एकाएकी न्हाऊन निघाला. रस्त्यापलीकडून एक भुरकट मांजर जात असल्याचं डंबलडोरांना दिसत होतं. 4 नंबरच्या घरापुढे ठेवलेल्या गाठोड्याची हलकीशी झलकही त्यांना दिसत होती. गुड लक हॅरी, ते हळूच म्हणाले. मग ते उळले आणि जगाला एक झटका देत गायब झाले. प्रेव्हिट ड्राईव्हच्या स्वच्छ सुंदर झाडाझुडपांमधून मंद वारं सळसळत होतं. काळ्या आकाशाखाली सगळं काही शांत आणि सुखरूप होतं. आश्चर्यजनक घटना घडण्याची आशा करत येण्याच्या दृष्टीने हे शेवटचं स्थान होतं. हॅरी पॉटरनं झोपेतच आपल्या ब्लँकेटमध्ये कूस बदलली. त्याच्याजवळ ठेवलेली चिठ्ठी त्यानं आपल्या पिटुकल्या मुठीत घट्ट पकडून ठेवलेली होती आणि तो शांतपणे झोपी गेलेला होता. आपण कुणीतरी आहोत, खास आहोत याची त्याला कल्पनाही नव्हती. फार काय, आपण सुप्रसिद्ध आहोत याचा त्याला अंदाजही नव्हता. आणि काही तासातच दुधाची वाटी ठेवण्याकरता समोरचा दरवाजा उघडायला उठलेल्या मिसेस डर्सलिनच्या किंकाळीनं आपलं जाग येणार आहे हेही त्याला माहिती नव्हतं. पुढचे काही आठवड्यात आपला माऊसभाव डडली आपल्याला उस्करणार आहे, सतावणार आहे हेही त्याला माहिती नव्हतं. आणि याची तर त्याचा सुतराम कल्पना येणार नव्हती की आता ह्या क्षणी संपूर्ण देशभर चोरून लपून छपून भेटणारे लोक आपले क्लास उचलून दबके आवाजात असं म्हणत होते की हॅरी पॉटर चिरायू हो, जो मुलगा जीवानीशी वाचलेला त्याचं नाव भलं हो.